मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय, जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून आमच्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे सुरुवातीला आधी सांगतोय, आता तुम्ही व्हिडिओ बघता आणि सबस्क्राइब करायला विसरता तर यावेळी विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कांबळी, तुमचा अंबो मॅनास तुमच्यासमोर परत एकदा हजर झालोय आणि आज आपण बोलणार आहोत डंजो बद्दल. तर डंजो बद्दल बोलण्याआधी थँक यू व्हेरी मच की तुम्ही आमच्या शुश्रूषा हॉस्पिटलच्या रिव्ह्यूला खूप चांगला प्रतिसाद दिला. जर तुम्हाला आमचे असे व्हिडिओज असं कंटेंट आवडत असेल तर आवडल्यावरती या व्हिडिओजला नक्की लाईक करत जा आणि कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय म्हणजे तुमचे जे काही फीडबॅक असतील तेही मेन्शन करत जा, जेणेकरून आमच्या व्हिडिओजला यूट्यूबवरती रँकिंग मिळायला चांगली मदत मिळेल. तर मित्रांनो, आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. आज आपण बोलणार आहोत डंजो बद्दल. हे डंजो नाव थोडस असं अतरंगी वाटते, तर डंजो या शब्दाचा अर्थ पहिला काय ते समजून घेऊया, त्यानंतर या व्हिडिओला सुरुवात करूया. तर डंजो हा एक अमेरिकन स्लँग आहे. अमेरिकन लँग्वेज मध्ये त्यांच्या भाषेत तिकडे जर एकमेकांना बोलत असेल की काम झालं, केट्स डन, एखादं काम फिनिश झालं, तर ते डंजो बोलतात. जसं आपण आपल्या इकडे बोलतो ना राडा झाला, हा एक स्लँग झाला, हा प्रॉपर वर्ड आहे. त्याच्या व्यतिरिक्त खळखट्याक, ओके, हे जे वर्ड्स आहेत ना हे स्लँग वर्ड्स आहेत, ते काही ना काही गोष्टीला रिप्रेझेंट करतात. तसं डंजो म्हणजे काय, फिनिश्ड, काम झालं. तर डंजो हा एक टेक स्टार्टअप आहे इंडियामधला. तर तुम्ही हल्ली जे स्टार्टअप बघत असाल, टेक स्टार्टअप, त्यांची नावाशी अतरंगीत असतात, म्हणजे झोमॅटो, स्विगी, त्याचप्रमाणे डंजो. तर मी तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या ऍप्सचा रेफरन्स दिला त्यावरून तुम्हाला कळालं असेल की डंजो हे एक डिलिव्हरी मॅनेजमेंट ऍप आहे, ओके, डिलिव्हरी सर्व्हिसचं ऍप आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की हे डंजो हे जे ऍप आहे ते झोमॅटो आणि स्विगीपेक्षा तुम्हाला एक स्टेप जास्त सर्व्हिस प्रोव्हाइड करते. याच्यावरून तुम्हाला कळेल की तुमचं काम खूप सोपं होणार आहे. तर मित्रांनो, डंजो ही जी कंपनी आहे, ही सर्व्हिस म्हणजे डिलिव्हरी सर्व्हिस मुंबईमध्ये अवेलेबल आहे, पुण्यामध्ये अवेलेबल आहे, बँगलोरमध्ये अवेलेबल आहे, हैदराबादमध्ये, दिल्लीमध्ये, खूपशा मेट्रोजमध्ये ते अवेलेबल आहेत. इवन काही नॉर्थमध्ये लोकेशन्सवरती त्यांच्या बाईक टॅक्सीज पण आहेत. जसं आपण रॅपिडोचा रिव्ह्यू केलेला, रॅपिडोची बाईक टॅक्सी आहे मुंबईमध्ये, तसेच त्यांची बाईक टॅक्सी आहे नॉर्थमध्ये एखाद्या सिटीमध्ये की एखाद्या स्टेटमध्ये, आय गेस ते तुम्ही गुगलवरती चेक करू शकता. तर आता आपण डंजोबद्दल जाणून घेऊया की डंजो तुमची लाईफ कशी इझी करणार आहे. तर बेसिकली कसं असते की झोमॅटो आणि स्विगीवरती तुम्ही ऑनलाईन फूड ऑर्डर करू शकता. तुमचं जे मुंबईमधलं फेवरेट रेस्टॉरंट असेल तिकडून तुम्ही फूड ऑर्डर करू शकता. पण डंजोवरती तुम्ही तसंच ते फूडही ऑर्डर करू शकता. तुम्हाला जर चिकन, मीट, फिश हे ऑर्डर करायचं असेल तेही ऑर्डर करू शकता. तुम्हाला व्हेजिटेबल, फ्रुट्स ऑर्डर करायचे असतील त्या पण ऑर्डर करू शकता. तुम्हाला लॉन्ड्रीचे, तुमचे कपडे ऑर्डर करायचे असतील ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही एखाद्या सिटीमध्ये राहता आणि इकडून एका ठिकाणून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी काही मटेरियल पाठवायचं असेल, फॉर एक्झाम्पल संकष्टी आहे आणि तुमच्या आईने जर समजा 22 मोदक बनवलेत, 11 तुमच्यासाठी आणि 11 मावशीसाठी, तर तुम्हाला इकडून हिंदमाताला जर ते मोदक पाठवायचे असतील तर तुम्ही डंजोवरती पिकअप आणि ड्रॉपची सर्व्हिस बुक करू शकता. आणि त्यांचा जो डंजोचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो तुमच्या घरी येऊन ते फूड पॅकेट आहे ते इकडून कॅरी करून इमिजिएटली हिंदमाताला म्हणजे परेलला जाऊन डिलिव्हर करेल, आणि ते पण खूप नॉमिनल फीजवरती आहे. तर बेसिकली ह्या ज्या डिलिव्हरी फीज असतात ते डिस्टन्स आणि तुमचं मटेरियल काय त्याच्यावरती बेस्ड असतात. तर मित्रांनो, विदाऊट वेस्टिंग एनी टाइम आपण डंजोचं ऍप चालू करूया आणि जाणून घेऊया की हे ऍप कसं यूज करायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्यासाठी काय काय वेगवेगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. तर हे मी डंजोचं ऍप ओपन केलंय, ओके. तर इकडे सर्वात पहिला होम स्क्रीनवरती ऑप्शन आहे तो म्हणजे ग्रॉसरीज आणि इसेन्शियल, म्हणजे आपल्याला आता लॉकडाऊनमध्ये सगळ्या सवय झाली आहे. ग्रॉसरीजचा अर्थ काय, इसेन्शियलचा अर्थ काय, म्हणजे तुम्हाला कडधान्य, डाळ किंवा तांदूळ वगैरे ऑर्डर करायचे असतील, तेल वगैरे, तर ते तुम्ही करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहेत, पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटी मी तुम्हाला आत्ताच सांगितली. त्याच्या व्यतिरिक्त मीट आणि फिश, ओके. तर मी ग्रॉसरीज आणि इसेन्शियल्स दाखवतो तुम्हाला. इकडे आपल्या लॅट लॉन्ग म्हणजे माझं जे जॉग्राफिकल लोकेशन आहे ते इकडे ट्रॅक्ट असते आणि त्याच्यामुळे माझे निअरेस्ट जे स्टोर्स आहेत ना ते मला पहिले प्रेफरन्समध्ये दाखवतात. तर जसं इकडे दाखवत आहे नंदू सुपर मार्केट, आमच्या नाक्यावरती स्टोर आहे, तर तिकडूनही डिलिव्हरी अवेलेबल आहे, ओके. तर हे बघा, हे सगळे जे माझे डेली नेसेसिटीज किंवा रेग्युलर यूजमधल्या गोष्टी आहेत, म्हणजे अमूल बटर झालं किंवा आटा झालं, सर्फ एक्सेल झालं, तर हे सगळे प्रोडक्ट्स इकडे अवेलेबल आहेत. खाली तुम्हाला कॅटेगरी वाईज पण दिलेलं आहे, तुम्हाला ब्रेकफास्ट आणि डेअरीमधले प्रोडक्ट्स पाहिजेत का, प्रोव्हिजन्समधले म्हणजे गहू तांदूळ ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत का, कॉन्डिमेंट्स म्हणजे सॉस, जॅम ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत का, इन्स्टंट फूड म्हणजे मॅगी, युप्पी ह्या सगळ्या गोष्टी, बेवरेजेस, तर हे सगळे ह्या लोकांनी इकडे खाली कॅटेगरी वाईज दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला हे सगळे प्रॉडक्ट सर्व्ह करावे लागणार नाही, तुम्हाला जे प्रॉडक्ट्स पाहिजेत तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये जाऊन प्लेस करू शकता ऑर्डर. तर हे झालं नंदू सुपर मार्केट, त्याच्या व्यतिरिक्त मदर्स बास्केट, मुंबई मार्ट, ओके. तर हे जसं मी पुढे जातो आहे तसं ते माझ्या घरापासून जेवढी लांब असणारे दुकान आहेत, म्हणजे इकडे बसून मी कुलाब्यातल्या कुठल्या स्टोअरमधून पण काहीही जे प्रॉडक्ट्स आहेत ना ते ऑर्डर करू शकतो. तर मित्रांनो, हे झालं ग्रॉसरीज आणि इसेन्शियल्सचा पार्ट. आता फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये बघूया.
ओके फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये द व्हेजिटेबल स्टोअर माझगाव, ओके ताजा फळ ऑर्किड फ्रेश बायकला, नंतर प्रभादेवी दादर परेल, ओके म्हणजे मला बँड्रावरून पण इकडे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स ऑर्डर करता येतात, तर एखाद्या स्टोअरमध्ये जाऊन बघूया. ओके मी माझगावच्या स्टोअरमध्ये गेलो आहे, इकडे 2.5 किलो कांदे 80 रुपयाला आहेत, पोटॅटो 1 kg 30 रुपीज, कॅरेट 60 रुपीज, ग्रीन पीस, तर अशा सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत. म्हणजे आता मी तुम्हाला दाखवलं की तुमचं कडधान्य वगैरे प्रोव्हिजन्स तुम्ही ऑर्डर करू शकता, आता मी तुम्हाला फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स दाखवतोय. बघा सगळ्यांचे प्राइजेस दिलेले आहेत, तर ह्यापैकी तुम्ही काहीही ऑर्डर करू शकता. हा झाला व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सचा भाग. आता मीट आणि फिश बघूया. मीट आणि फिश बेसिकली रेनी सीजन आहे, कधी कधी रेनी सीजनमध्ये मार्केटमध्ये जायला आपल्याला खूप कंटाळा असतो, चिकल असतो म्हणून, तर इकडे हे सगळे ऑप्शन्स दाखवतात. आणि याचा बेस्ट पार्ट असा आहे की नथिंग बट चिकन किंवा लिशियस सारखे जे चिकनमधले जे ब्रँड्स आहेत ना, प्रोडक्ट्स आहेत, त्यांचे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे मिटीगो आहे, नथिंग बट चिकन लिशियस, कुलाबा चिकन सेंटर, चिकन विकन अदिरा फूड्स. ओके तर तुम्ही कुठूनही ऑर्डर करू शकता. आणि मेन म्हणजे कसं आहे की तुम्हाला इकडे 500 ग्रॅम पासून तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला 1 kg 2 kg 3 kg डायरेक्टली घ्यायचं आहे, तुम्ही 500 ग्रॅम्स पासूनही बाय करू शकता. तर आता कुलाबा चिकन सेंटरमध्ये बघूया इकडे काय आहे. माझं नेट थोडंसं स्लो आहे. ओके कुलाबा चिकन सेंटर ओपन झालं आहे. ओके बोनलेस चिकन ब्रेस्ट स्कीनलेस चिकन लिव्हर 1 kg 200 रुपीज, ओके बोनलेस चिकन लेग 360 रुपीज, चिकन खीमा 360 रुपीज, चिकन बिर्याणी कट विदाउट स्कीन. तर हे सगळे ऑप्शन्स आहेत, इवन मटनचे पण ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. मी कॅम्बे म्हणून समथिंग इकडे बायकाला तिकडून ऑर्डर केलं. ओके तर हे बँड्राचा स्टोअर दाखवतं, इकडे बघूया. इकडे मटनचे पण ऑप्शन्स आहेत, इकडे चिकन आहे म्हणून दाखवलं, इकडे खाली बघा मटन म्हणून. इकडे यांनी पण कॅटेगरी दिलेली आहे नॉनव्हेजमध्ये, फिश अँड सी फूड मटन, ओके रेडी टू कुक, बघा मटन करी कट्स. मला 250 ग्रॅम जरी ऑर्डर करायचं तर 275 रुपीजला इकडे अवेलेबल आहे. तर हा झाला नॉनव्हेजचा पार्ट. त्याच्या व्यतिरिक्त आता पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी बघूया इकडे कशी आहे. तर खूप इझी आहे, मला इकडे पिकअप ॲड्रेस टाकायचा आहे जो माझ्या घरचा ॲड्रेस असेल, किंवा इव्हन जर मला इकडे ऑर्डर करायचं नसेल, दुसरीकडून काही ऑर्डर करायचं असेल माझ्या घरी आणण्यासाठी, तर त्यांचा मी पिकअप ॲड्रेस टाकणार आणि डिलिव्हरी ॲड्रेस मग माझा असणार. सिलेक्ट पॅकेज कंटेंट, पॅकेजमध्ये क्लिअर कार्ट आपण केलं. ओके डिलिव्हरी ॲड्रेस मी एक टाकतो, चला एस के पाटील उद्यान कन्फर्म लोकेशन केलेलं आहे मी. मी XYZ इकडे काही टाकतो आहे फॉर रेफरन्ससाठी, एक्झाम्पल देण्यासाठी. इकडे बघा सिलेक्ट पॅकेज कंटेंटमध्ये डॉक्युमेंट्स आहेत का, क्लोथ्स आहेत का, फूड अँड फ्लावर्स आहेत का, हाऊस होल्ड आयटम, ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला बस पेमेंट करून आपली ऑर्डर फ्लोट करायची आहे. तर तुम्ही बघाल ह्याच्या व्यतिरिक्त जर इकडे खूप स्पेसिफिकली, म्हणजे तुम्हाला जर पान शॉपमधून जर पान जरी ऑर्डर करायचं असेल, जिकडे जायला आपल्याला कंटाळा येतो सारखं का पानवाल्याकडे जायला, तर ते पानाचा पण ऑप्शन आहे इकडे. मेडिसिन्ससाठी समजा मी मेडिसिन्समध्ये गेलो, मला नियरबाय इकडे मेडिकल कुठलं अवेलेबल आहे, कुठून ऑर्डर करू शकतो, तर मेडपे केअर नेटवर्क आहे, विकास मेडिकल अँड जनरल स्टोअर आहे, वेलनेस फॉर एव्हर पण आहे इकडे, वरळीचं दाखवते. अजून बघूया वेलनेस फॉर एव्हर बँड्रा, वेलनेस फॉर एव्हर सायन बँड्रा, म्हणजे वेलनेस फॉर एव्हरचाकडे आणि मेडपे केअर नेटवर्क त्यांचं चांगलं टायअप आहे वाटतं, कारण का इकडे खूप सारे वेलनेस फॉर एव्हरचे ऑप्शन्स दाखवतात. ओके तुम्ही मेडिसिन्स पण इकडे ऑर्डर प्लेस करू शकता. पेट सप्लाईज, तुमच्या घरी जर डॉगी किंवा म्याव म्याव असेल तर तुम्ही पेट सप्लाईज पण इकडून ऑर्डर करू शकता. खूप वेळा असं होतं की आपल्या घरी जर नवीन डॉगी वगैरे असेल तर फूड कुठे मिळते, तर आपल्याला क्रॉफर्ड मार्केट सगळ्यांना एकच माहिती असते, पण तुम्ही हे इकडून पण ऑर्डर करू शकता. तर बघितलं हे डंजो जे ॲप आहे तुमचे खूपसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, किंवा जसं बिग बझार जेव्हा आलेलं तेव्हा लोकांना कळालं की यार आपल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला मिल्क पाहिजे असेल, आपल्याला कपडे घ्यायचे असतील, आपल्याला कडधान्य घरातलं सामान भरायचं असेल, काही घ्यायचं असेल, सगळं अंडर वन रूफ अवेलेबल होतं. ओके तर सिमिलर मॅनरमध्ये हा डंजो जो ॲप आहे तुमचे जे सगळे, म्हणजे स्विगी अँड झोमॅटोवरून तुम्ही जे ऑर्डर करता, किंवा लिशियसवरून, किंवा आपलं कुठलाही मीटच्या ॲपवरून जे ऑर्डर करता, किंवा एखादं पिकअप अँड ड्रॉप जसं वी फास्ट सारखी फॅसिलिटी असते, इव्हन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे किसान कनेक्ट झालं, किंवा खूप सारे ब्रँड, तर ह्या सगळ्यांचं काम तुमचं या एका ॲपमधूनही होऊ शकते. तर मित्रांनो जर तुम्हाला हा ॲप डाउनलोड करायचा असेल तर ह्याची लिंक तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. मला थोडीफार रेफरल पॉईंट्स मिळतील याच्यामध्ये, फक्त 10 डाउनलोड्सपर्यंतच आहे, त्याच्यानंतर नाही मिळणार. तर तुम्ही हे ह्या लिंकवरून पण डाउनलोड करू शकता, किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती जाऊनही हा ॲप डाउनलोड करू शकता.
तर नक्की हा ऍप डाउनलोड करा, ट्राय करा, तुमचा जो काय फीडबॅक असेल तो मला नक्की कळवा. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आमचा हा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ डंजोचा नक्की आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. तसं बघायला गेलो तर डंजो हे जे ऍप आहे ते खूप आधीपासून म्हणजे ऑलमोस्ट 2-3 इयर्स पासून अवेलेबल आहे, पण मुंबईमध्ये हा जो आमचा पिनकोड आहे 400008 या एरियामध्ये हे ऍप अवेलेबल नव्हतं. म्हणजे ऍप डाउनलोड करू शकत होतो पण इकडे सर्व्हिस अवेलेबल नव्हती. ती आता आय गेस लास्ट 1-2 मंथ्स पासून सुरू झालेली आहे, तर म्हणून हा व्हिडिओ आज केलेला आहे. तर मित्रांनो, आय होप तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर ही सर्व्हिस शेअर कराल, त्यांनाही ह्याचं बेनिफिट द्याल. तर हा व्हिडिओ मी इकडेच थांबवतो. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन कंटेंट घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येऊ. तोपर्यंत होय महाराजा.